एक मोठा सदमा फक्त बॉलिवूडलाच नाही तर संपूर्ण देशाला. बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं दुबईत निधन झालं. त्या 54 वर्षांच्या होत्या. श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचा दीर संजय कपूर यांनी दुजोरा दिला असून त्या आपल्या कुटुंबियांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथे अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान वयातच केली होती. 1978 साली 16 सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहे, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवा, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्यात. याचबरोबर त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांमधल्या चित्रपटातसुद्धा काम केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना 2013 साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. याशिवाय त्यांना आत्तापर्यंत 5 फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेले आहेत. वयाच्या 4थ्या वर्षी त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 16वा सावन या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. एक मोठा ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि त्यांचा तो चित्रपटही गाजला होता. छोट्या पडद्यावरही त्यांची मिसेस अय्यर ही मालिका गाजली होती. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सदमा, नागिन, निगाहे, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवा, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. हिंदीच चित्रपट नाही तर तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अभिनय क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीसाठी त्यांना 2013 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. श्रीदेवी यांचा अल्प परिचय पाहूयात. 13 ऑगस्ट 1963 साली तामिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला. वडील अय्यप्पन हे पेशानं वकील होते. त्यांची आई राजेश्वरी, श्रीलता ही त्यांची बहीण आणि 2 सावत्रभाऊ आनंद आणि सतीश होते. 1996 मध्ये त्यांनी बोनी कपूर यांच्याशी विवाह केला. जान्हवी आणि खुशी कपूर या त्यांच्या 2 मुली. 4 वर्षांच्या असताना 1967 मध्ये मुरुगा या तमिळ चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. 71 साली मल्याळम चित्रपट पुंबत्तासाठी त्यांनी काम केलं. 1979 साली 16वा सावन या पहिल्या हिंदी चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेत्रीचं काम केलं. 83 मध्ये हिम्मतवाला चित्रपटानं त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाची गाणीही मोठ्या प्रमाणात गाजली होती. 2012 साली इंग्लिश विंग्लिश या चित्रपटामध्ये त्यांनी कमबॅक केलं आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. 75 मध्ये जुली चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. श्रीदेवी यांच्या प्रमुख हिंदी चित्रपटांवर आता एक नजर टाकूयात. जुली, 16वा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्कलमंद, सरफरोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, मकसद, आग और शोला, भगवान, आखिरी रास्ता, जाबाज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नजराना, कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहे, जोशीले, गैर कानूनी, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, हीर रांझा, चांदनी, रूप की रानी, चोरों का राजा, चंद्रमुखी हे त्यांचे गाजलेले चित्रपट आपण बघतो. या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. गुमराह, लाडला, इंग्लिश विंग्लिश, आर्मी, हल्ला बोल, जुदाई. आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप काळोखे यांच्याकडून. प्रताप,
श्रीदेवीचं जाणं म्हणजे निश्चित देशासाठी सदमा आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच सुवर्ण, कारण बॉलिवूड साठी हा एक मोठा मोठा सदमाच आहे किंवा धक्काच आहे ज्याला म्हणू आपण. कारण 80 दशकामध्ये ज्यावेळी श्रीदेवीनी फिल्म हिंदी सिनेसृष्टीमध्ये एंट्री केली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला अभिनयाचा छाप सगळ्या याच्यावर सोडली आणि संपूर्ण एक एरा ज्याला म्हणतो आपण, साधारणतः 80-90 दशकामध्ये त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले हिंदी सिनेसृष्टीसाठी. आणि या सगळ्याच्यातून म्हणजे त्यांच्या अभिनयाचा एक वेगळा ठसा त्यांनी सगळ्या फिल्म इंडस्ट्रीवर आपला उमटवला आणि विविध गाजलेले सिनेमे त्यांनी दिले. विशेषतः त्यांनी ज्यावेळेस सिनेमामध्ये त्यांचं पदार्पण झालं त्यावेळेस साधारण सदमा सिनेमातून त्यांच्या तो एक दमदार अभिनय ज्याला आपण म्हणू त्याच्या दमदार अभिनयाची प्रेक्षकांना त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली. सदमा सिनेमात एक वेगळी भूमिका त्यांनी साकारली होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये वेगवेगळे सिनेमे त्यांनी केले आणि त्याच्यामध्ये हिम्मतवाला असेल, नगीना असेल, निगाय असेल. प्रताप, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आहेत. दिलीपजी, आजच्या दिवसाची सुरुवात एका धक्कादायक अनपेक्षित धक्का म्हणावा लागेल हा खरं तर श्रीदेवी यांचं जाणं म्हणजे. तुमच्याकडे निश्चित त्यांच्याविषयीच्या काही वेगळ्या आठवणी असतील. आठवणी आहेत खूप, म्हणजे योगा कसा की म्हणजे तिकडे तिची जशी करिअर सुरू झाली तिची इकडे माझी सुद्धा करिअर सेम टाइमच आमची सुरू झालेली आहे. त्यामुळे मी हे जे सगळं बघितलं श्रीदेवीचं सेटवरचं वागणं किंवा तिचं मुहूर्ताच्या वेळचं वागणं मला आजही म्हणजे ते आठवतंय की श्रीदेवी एखादा सीन सुरू होण्या म्हणजे दृश्याचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी ज्या शांतपणे कोपऱ्यात बसलेली दिसते तिच्याबरोबर तिची आई असायची आणि नंतर लाईट्स ऑन झाल्यानंतर श्रीदेवीमध्ये तो कमालीचा फरक पाहायला मिळेल आणि ती त्या भूमिकेमध्ये शिरे हा जो लाईव्ह अनुभव माझ्या म्हणजे आमच्या पिढीतील पत्रकारांना त्यावेळेला सेटवर बोलवलं जायचं तेव्हा जो मला घेता आला तो माझ्यासाठी खूपच एक अतिशय वेगळ्या चित्रपटाचं उदाहरण देतो जे फारसं कोणाला माहीत नाही. रवी टंडन दिग्दर्शित नजराना चित्रपटामध्ये राजेश खन्ना आणि स्मिता पाटीलच्या समोर श्रीदेवी हा एक वेगळा चित्रपट आहे. हा फार कमी जणांना हा चित्रपट माहिती आहे. मला आजही आठवतंय मीडियाला त्यावेळेला एफएल स्टुडिओमध्ये बोलवलं आणि कोर्ट सीन होता आणि कोर्ट सीनमध्ये एका कटल्यामध्ये श्रीदेवी आणि एका कटल्यामध्ये स्मिता पाटील असा तो एक प्रसंग होता आणि त्या प्रसंगाच्या वेळेला स्मिता पाटील सारखी कसलेली अभिनेत्री समोर असतानाच श्रीदेवीने ज्या संयमाने त्या दृश्याला सामोरी गेली आणि राजेश खन्ना सेटवर आल्यानंतर सुद्धा तिने कुठल्याही प्रकारचा आपला म्हणजे तो समतोल होता व्यावसायिक समतोल म्हणून त्या अभिनयातला समतोल म्हणून त्या वागण्यातील जो संयम होता कुठेही ढळू दिला नाही. हा जो लाईव्ह एक्सपिरियन्स श्रीदेवीच्या बाबतीत घेण्याची संधी त्या काळातील आम्हाला ज्या पत्रकारांना मिळाली तर मला असं वाटतं की आम्ही पत्रकार त्या काळातले जे आम्हाला प्रत्यक्ष चित्रपटाच्या सेटवर बोलवलं जायचं आणि अशा प्रकारचे अनुभव मिळायचे श्रीदेवीला प्रत्यक्ष काम करताना पाहणं हा एक वेगळा अद्भुत आणि चांगला अनुभव घेता आला. श्रीदेवीचं नृत्याचं जर शूटिंग असेल समजा नगीना सिनेमा असेल गुमराह सिनेमा असेल तर ह्यापेक्षाही तो वेगळा अनुभव असायचा. म्हणजे सरोज खान बऱ्याचदा तिची नृत्य दिग्दर्शिका असायची तर जी श्रीदेवी इतर वेळेला कमालीची शांत आणि कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेली दिसायची ती श्रीदेवी कॅमेरा ऑन झाला आणि लख प्रकाश पडला आणि दिग्दर्शकाने पटकन म्हणाल की रेडी आणि तो श्रीदेवीमध्ये जो फरक दिसायचा तो ती श्रीदेवी आज आपल्यात नाही हे पचवणं ऐकणं किंवा फार अवघड वाटते. मला खरं तर पहाटे खूप लवकर ही बातमी समजली आणि तेव्हापासून माझी जी काय म्हणजे अस्वस्थ झाली आहे ती कारण तिचा जो सगळा पट आहे जी सगळी वाटचाल आहे दिग्दर्शकाची जबरदस्त रेंज आहे म्हणजे जी श्रीदेवी हनुमंतराव किंवा के राघवेंद्रराव के बापा या दासरी नारायणराव अशा साऊथच्या सिनेमाच्या साऊथकडनं आलेल्या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे काम केलं जिने हिम्मतवर मेहनत असेल बलिदान असेल सरपुरुष वगैरे तिचे वेगळे काही फिल्म असतील ती श्रीदेवीच्या श्रीदेवीला आपण नंतर मुकुल आनंदच्या खुदावामध्ये सुद्धा बघितलं त्या यश जिनच्या लमे चांदीमध्ये सुद्धा बघितलं म्हणजे तिने स्वतःला जे बदलत ठेवलं म्हणजे सुरुवातीची जी श्रीदेवी ना आपल्याला थोडीशी अशी मांसल अशी पाहायला मिळते जे साऊथ इंडियन सिनेमाचं जे हिरोईनचं जे वैशिष्ट्य असतं जे हिम्मतवालामध्ये जे आपल्याला पाहायला मिळेल ती श्रीदेवी नंतरच्या काळामध्ये 15-20 वर्षाच्या वाटचालीनंतर जी कमालीची बदलली आणि लंबेमध्ये आपल्याला ती अगदी अशी नाचूक आणि सडपातळ दिसली. माझ्यामध्ये लंबेमधला तिचा जो डबल रोल आहे हा डबल रोल अतिशय एक काळाच्या पुरता सिनेमा होता तो इतकी क्लिष्ट भूमिका होती ती पूर्वार्धामध्ये
ती आपल्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या सुरुवात तिचा तो डबल राहतो कमालीचा क्लिष्ट आहे. उत्तरार्धामध्ये तिचा असं आहे की आपल्या वयापेक्षा खूप मोठ्या असणाऱ्या विवेकाच्या प्रेमात ती पडते. म्हणजे अनिल कपूरची जी भूमिका केली होती आणि सुरुवातीला अनिल कपूर लहान असतो आणि श्रीदेवी वयानी मोठी असते. म्हणजे श्रीदेवीची मुलगी श्रीदेवी दीपक मल्होत्रा त्याच्यामध्ये तिचा हिरो असतो मॉडेल. तो एकाच स्क्रीन मध्ये लग्न होतं काही दिवसांचा ऍक्सिडेंट होतो आणि श्रीदेवीला श्रीदेवी मुलगी होते. ही जी श्रीदेवीच्या अभिनयाची लम्हेमधली जी रेंज आहे इतकी जबरदस्त आहे की त्यासाठी म्हणजे मला असं वाटतं त्या लम्हेच्या भूमिकेसाठी श्रीदेवी सोडली तर आपण कोणाचाही विचार करू शकत नाही. त्याशिवाय दुसरं बघायला गेलं तर बालू महेंद्रचा किंवा याचा सन्मान असेल जो कमल हसन बरोबर केला तो अगदी सुरुवातीच्या काळात आलेला सिनेमा आहे. त्यातली श्रीदेवी आपल्याला त्यापेक्षा वेगळी दिसते की अगदी पहिला सिनेमा जो तिचा भारती राजा बरोबरचा सोला सामान आहे मला आजही आठवतो. अमोल पालेकर तिचा हिंदीतला पहिला हिरो आहे. मराठा मंदिरला मॅटिनीला आम्ही तो सिनेमा पाहायला गेलेलो आणि अक्षरशः रिकाम्या खुर्च्यांमध्ये मला सिनेमा बघायला आला कारण तो सिनेमा लोकांना आवडला नाही. पण त्यातली जी श्रीदेवी आहे जो अमोल पालेकरचा जो वेगळा रोल आहे त्या चित्रपटामध्ये त्याच्याशी कनेक्ट होणं आणि हिंदीमध्ये आगमन केलं तर तिला हिम्मतवाला समजा दुर्दैवाने मिळाला नसता तर आज आपल्याला श्रीदेवी साऊथच्या सिनेमाची हिरोईन म्हणून आपण ओळखलं असतं. खूप मोठी रेंज, खूप मोठं अष्टपैलुत्व, खूप सगळ्या प्रकारचे नृत्याविष्कार. मिस्टर इंडियातली म्हणजे शेखर कपूरच्या सिनेमातली हिरोईन पासून ते हरमेश मल्होत्राच्या निघायामधली श्रीदेवी हा इतका एक मोठा पट आहे. श्रीदेवी हे खूप मोठं एक सिनेमा हिंदी सिनेमाच्या किंवा एकूणच भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक मोठं पान आहे, मोठा पन्ना आहे, मोठी वाटचाल आहे. ज्या अभिनेत्रीचा बरोबर जयाप्रदा बरोबर तिला काम करण्याची संधी आहे समजा स्मिता पाटील समोर जी अभिनेत्री ठामपणे नजरानामध्ये उभी राहिली तर मला असं वाटतं तिच्या अभिनय क्षमतेला आपण दाद दिलीच पाहिजे. सेटवरचं वागणं अनुभवाची संधी मिळाली यासाठी मी खरं तर भाग्यवान आहे. परंतु आजची बातमी ऐकली, पहाटेची बातमी ऐकली तर मला खूप 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 वाईट वाटते. अगदी बरोबर दिलीपजी, पहाटे ज्यावेळेला ही बातमी कळली तेव्हा सगळ्यांना श्रीदेवीचे सगळे चित्रपट डोळ्यापुढे येऊन गेले. तिचा सदमामधला एक निरागस अभिनय असू देत किंवा मग जसं तुम्ही लम्हेमधलं पण सांगितलं की डबल रोल करताना दोन वयातल्या भूमिका करायच्या मोठं आव्हान असतं. श्रीदेवीनी चार चित्रपटामध्ये डबल रोल केले आणि कुठलेही भारतीय ऍक्ट्रेसनी चार चित्रपटामध्ये डबल रोल केले असं मला वाटत नाही. चालबाज होता पंकज पाराशरचा, तो सितार गीता रमेश सिप्पीच्या सितार गीताचीच ती कॉपी होती जे मूळ जो रामोत्सव सिनेमा होता. श्रीदेवीनी केलेला डबल रोल आणि सितार गीता मधला हिमा मंडीचा डबल रोल हा चांगला एक चांगली तुलना होऊ शकते. खुदा गवा मुकुल आनंद अमिताभ बच्चन बरोबर त्याच्यामध्ये तिचा डबल रोल आहे. लम्हेमध्ये डबल रोल आणि त्यानंतर आपण गुरुदेवमध्ये तिचा डबल रोल आपल्याला बघतो. विनोद मेहरांनी सुरुवातीला डायरेक्शन केल्यानंतर राज सुप्रिंदर सिनेमा पूर्ण केला. अनिल कपूर बरोबर सातत्याने काम करणारी सतीश कौशिकच्या रुपकी राणी चोरुका राजामल्ली ही अभिनेत्री आज आपल्यात नाही आहे. इतकी रेंज आहे. आपण बघायला गेलं तर एका बाजूला तिने मसालेदार मनोरंजक चित्रपटामध्ये काम केलेलं दिसतं, त्याच वेळेला तिने एक काही वेगळे काळाच्या पुढचा असा लम्हेसारखा सिनेमा केला, एक सिरियस सदमा सिनेमा केला आणि नंतरच्या काळात आपण तिला दिल्ली बिल्लीमध्ये वगैरे बघितलं. तर मला असं वाटतं श्रीदेवीचं जाणं हे भारतीय चित्रपटसृष्टीत एक खूप मोठं नुकसान आहे. श्रीदेवीचा जो कालखंड आहे याची वाटचाल आहे तर मला असं वाटतं की तो खरंच अभ्यासाचा विषय आहे. श्रीदेवीच्या शैलीतून, अभिनय शैलीतून, व्हरायटीतून खूप काही शिकता येण्यासारखं आहे, खूप काही जाणून येण्यासारखं आहे. आज ते काळाच्या मागे गेले असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. दिलीपजी तुम्ही आता म्हणालात की श्रीदेवी यांचा कालखंड अभ्यास करण्यासारखा आहे, त्यावरूनच मला आणखी एक विचारायचं होतं की ज्या वेळेला श्रीदेवी यांची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली त्यावेळेला रेखा, जयाप्रदा, हेमा मालिनी अशा दिग्गज अभिनेत्री होत्या. भाषेची अडचणही मोठी होती श्रीदेवी यांना, मात्र ते कुठेही पडद्यावर जाणवत नव्हतं. हो, श्रीदेवीचं जे डबिंग आहे ना ते नाच करायची जी बेबी नाच एकेकाळची अभिनेत्री होती ती नंतर श्रीदेवीचं बराच काळ श्रीदेवीला नाजने आवाज दिला. नाज नावाची अभिनेत्री होती. पण हेच तर खरं वैशिष्ट्य आहे की हिंदी भाषेची ओळख नसताना सुद्धा एक्सप्रेशन मधून आपला अभिनय व्यक्त करणं आणि दुसऱ्याचा आवाज डब म्हणून डबिंगसाठी घेऊन आपली भूमिका वटवणं हे जे कौशल्य होतं हे खरं म्हणजे जे जी खरी कलावंत आहे जो खरा कलाकार आहे त्याच्यामध्येच ते असतं. त्यामुळे त्या श्रीदेवीचं यासाठी श्रीदेवीला यासाठी दाद दिलीच पाहिजे. अजून एक सांगतो म्हणजे खूप सांगता येण्यासारखं म्हणजे श्रीदेवीशी खूप काही सांगू शकतो. मला आजही आठवतं श्रीदेवी त्या काळामध्ये मुंबईला यायचे ना तर बँडस्टँडला सिरॉक हॉटेल होतं ताज रेस्टॉरंटच्या समोरच्या त्या हॉटेलमध्ये तिचं वास्तव्य असायचं आणि सिरॉकमध्ये सिनेमाच्या पार्ट्या त्या काळामध्ये खूप व्हायच्या. त्यावेळेला आम्हाला श्रीदेवीचं तिथेही दर्शन व्हायचं की ती कधी समजा संध्याकाळी उशिरा सेटवर शूटिंग करून आली वगैरे तर श्रीदेवीचं सेटवर येणं थांबणं हे अत्यंत कूल शांत असायचं. कुठेही फिल्मीपणा नाही, बळजाव नाही, काही नाही काही नाही. सिनेमातली श्रीदेवी प्रत्यक्षातली श्रीदेवी हे खूप एक वेगळं असं आहे.
सिनेमाच्या पाड्यातून श्रीदेवीला सुद्धा पाहण्याचा योग आला. ती त्या म्हणजे काही कृष्णमूर्तीच्या सिनेमाच्या वगैरे पाट्यांना ती याची उत्सुक, कुठल्याही पाट्यांना येताना श्रीदेवी कधी दिसली नाही. फिल्मी इव्हेंट्सला आपल्याला तिला पाहायचा योग आलेला आहे. एक म्हणजे श्रीदेवी हा एक मोठा पट आहे. दुर्दैवाने आज त्याचा शेवट झाला, म्हणजे सिनेमा संपण्यापूर्वी त्याचा एक क्लायमॅक्स आला असं दुर्दैवाने म्हणावं वाटतं. अगदी बरोबर, खूप लवकर आणि हा क्लायमॅक्स आला असंही म्हणावं लागेल. अनपेक्षित धक्का होता. दिलीपजी, श्रीदेवींच्या सिनेमांची पूर्ण जर आपण यादी बघितली तर सगळे चित्रपट हे वेगवेगळ्या धाटणीचे होते. श्रीदेवींच्या चित्रपट निवडीबाबत सुद्धा निश्चित बोलायला हवं. हो, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कारण त्या काळामध्ये असं होतं की तो जो ऐशीचा काळ होता, मध्ये मिथुन चक्रवर्तीबरोबर तिने मुद्दस सारख्या सिनेमात काम केलं असेल, गोविंदा बरोबर गुरु सारख्या चित्रपटामध्ये काम केलं असेल, हे जे आहे ते एक म्हणजे मसाला सिनेमा ज्याला म्हणतो, जे आम पब्लिकला किंवा स्टॉलच्या पब्लिकला जो आवडेल असा जो काही तिचा एक सिनेमा होता, तो तिने त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच वेळेला तिने साऊथकडनं जे इथे आपल्याकडे सिनेमा आले, मास्टरचे नावाचा सिनेमा आला राजेश खन्ना बरोबरचा, नया कदम मध्ये पुन्हा ती राजेश खन्ना बरोबर आपल्याला पाहायला मिळते. हे जे आहे ती तो तिने समतोल दाखवलेला आहे की साऊथ कडनं हिंदीमध्ये आलेले दिग्दर्शक आणि मुंबईच्या बॉलिवूड मधले दिग्दर्शक अशा दोघांच्याही चित्रपटातून काम करून जी तिने वाटचाल कायम ठेवली त्यासाठी तिला दाद दिली पाहिजे. कारण हे फार कमी प्रमाणामध्ये ही जी खेळी ज्याला म्हणतो व्यावसायिक खेळी आहे ती म्हणतो. आणि त्यावेळेला श्रीदेवीचं वर्चस्व असं होतं, साधारण 88, 89, 90, 91 ही जर वर्षाचा जर काळ बघितला ना, तर श्रीदेवीला त्यावेळेला आम्ही लेडी अमिताभ म्हणायचो. म्हणजे अमिताभ तिकडे ज्या पद्धतीने म्हणजे हिरो म्हणून स्वतःच्या खांद्यावर चित्रपट उचलायचा किंवा पेलायचा किंवा लोकप्रिय करायचा, तिकडे श्रीदेवीचा इकडे स्वतःचा एक ऑडियन्स होता. श्रीदेवी ही क्राऊड पुलर ऍक्ट्रेस असं खरं तर कौतुकाने म्हणायला पाहिजे. दिग्दर्शकाचा विश्वास असल्याशिवाय तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर दिग्दर्शक संधी देत नाही, ती श्रीदेवीला मिळाली आहे. त्यासाठी श्रीदेवीला आपण दाद दिली पाहिजे. म्हणजे भाषेचा अडसर असून सुद्धा तिने आपलं नृत्य आणि अभिनयशैली या जोरावर ती सक्सेसफुल झाली. मग ते महेश भट्टचा गुमराहमध्ये सुद्धा तिने संजय दत्त बरोबर आपल्याला काम करताना पाहायला मिळालं. आणि एक आठवण सांगतो, ती वेगळी आहे, ती फार कमी जणांना माहिती असेल. गौतम राजाध्यक्षांनी आमिर खान आणि श्रीदेवीचं एक फोटोशूट केलं होतं. ते अशासाठी होतं की श्रीदेवीचं वय वाढते अशी एक नंतर एक साधारण 94-95 काळात चर्चा होती. परंतु आमिर खान आणि श्रीदेवी ही जोडी कशी दिसेल यासाठी गौतम राजाध्यक्षांनी एक फोटोशूट केलेलं आणि ते फिल्मफेअरच्या कव्हरला आलं होतं फोटोशूट. परंतु ते मिसफिट झालं. त्यानंतर श्रीदेवीनी थोडासा उतार सुरू झाला. चंद्रमुखी आणि चांदचा तुकडामध्ये तिने सलमान खानची नायिका साकारली, ते सुद्धा मिसफिट झालेलं. शाहरुख खान बरोबर तिने आर्मी नावाच्या एका सिनेमामध्ये काम केलं, त्याच्यामध्ये शाहरुख खान गेस्ट अपिअरन्स होता. परंतु तिकडे ती ह्या खान हिरो जेव्हा आले तर ते खान हिरो जेव्हा एस्टॅब्लिश झाले ते श्रीदेवी थोडीशी अशी बॅक साईडला गेलेली दिसते. अर्थात हे सगळे तपशील पण आपल्याला विचारात गेला पाहिजे. परंतु आमिर खान बरोबर श्रीदेवीचं फोटोशूट हा एक एक्सक्लुझिव्ह मुद्दा या सगळ्या गोष्टींमधला आहे जो फार कमी जणांच्या लक्षात होते. दिलीपजी, हा सगळा तिचा जो बॅकफुटवर गेली होती ते सगळं आपण जो म्हणतो हा तपशील जरी लक्षात घेत असला तरी खूपशा अभिनेत्रींच्या बाबतीत ज्या वेळेला त्या पुनरागमन करतात तेव्हा त्यांचे सिनेमे हिट होतातच असं नाही. पण श्रीदेवीने इंग्लिशच्या माध्यमातून जे कमबॅक केलं होतं त्याविषयी सुद्धा बोलायला हवंच. हो, ते बोलायलाच पाहिजे. मला आजही इंग्लिशची जुजा एका मल्टिप्लेक्स मधली प्रेस कॉन्फरन्स आठवते. आता एक 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गौरी शिंदे दिग्दर्शित त्या चित्रपटामध्ये श्रीदेवीचा कमबॅक झालेला आणि गौरी शिंदेचं असं म्हणणं होतं की मी केलेली निवड ही हे कॅरेक्टरला धरून आहे आणि मॅडमचं म्हणजे ते मॅडम म्हणून त्यांनी श्रीदेवीचा उल्लेख केला. त्यांची जी ऍक्टिंग कपॅसिटी आणि त्यांचं कामामध्ये जे इन्व्हॉल्वमेंट आहे त्या इन्व्हॉल्वमेंटचा विचार करून श्रीदेवीची निवड केली आणि एक परफेक्ट कमबॅक असं म्हणता येईल. हा मुद्दा बरोबर आहे की बऱ्याचशा कलाकारांचा जो कमबॅक असतो तो बऱ्याचदा फसतो किंवा त्यांचा चित्रपटाची निवडीबद्दल गोंधळ उडतो. परंतु श्रीदेवीच्या बाबतीत तसं झालं नाही. म्हणजे मधल्या काळात ती नव्हती ते कुठे आपल्याला जाणवत नाही. आणि हेच तर मला असं वाटतं खऱ्या कलाकारांची खरं ताकद आहे, अस्तित्व आहे किंवा अर्थ आहे असं आपल्याला म्हणता येईल. दिलीपजी, इतक्या छान आठवणी श्रीदेवी यांच्या बाबत सांगितल्या. हा ट्रेलर, हा मी नुसता ट्रेलर सांगितलं, अजून खूप काय सांगता येणारसारखं आहे असं मला पर्सनली वाटतं. निश्चित हे सगळं तुमच्याकडून जाणून घ्यायचंय पण वेळ कमी असल्यामुळे मला तुम्हाला तुमचे आभार मानावे लागतात. धन्यवाद आमच्याशी बोललात, श्रीदेवी यांच्याविषयी सगळ्या आठवणी सांगितल्यात त्याबद्दल. तर श्रीदेवी यांचं जाणं म्हणजे बॉलिवूडसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करणाऱ्या श्रीदेवी यांचं पहाटे दुबईमध्ये निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांची मुलगी खुशी आणि पती बोनी कपूर यांच्यासोबत त्या दुबईला एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यांची मुलगी जान्हवी मात्र चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्यांच्यासोबत जाऊ शकली नव्हती. मात्र दुबईत एका लग्न समारंभादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. लग्न सोहळ्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. वयाच्या 4थ्या वर्षापासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. सोलवा सावन हा त्यांचा अमोल पालेकर सोबतचा पहिला चित्रपट. मात्र त्या चित्रपटानं फारशी दखल त्यांची घेतली गेली नाही. मात्र हिम्मतवाला असू देत, चालबाज, लम्हे, चांदनी, मिस्टर इंडिया, इंग्लिश फिंग्लिश असे अगदी वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आणि तो प्रत्येक चित्रपट पाहिल्यानंतर एक वेगळी श्रीदेवी प्रेक्षकांसमोर कायम येत गेली. अगदी काही महिन्यांपूर्वी श्रीदेवीनं रॅम्पवॉक केला होता, त्यावेळेला सुद्धा तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.